नमस्कार, जय शिवराय। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या किल्ले दर्शन या चॅनलवर मनापासून स्वागत। तर आज आपण कोल्हापूरमधील पद्मावती मंदिर पाहण्यासाठी या ठिकाणाचं आलो आहोत। तर कोल्हापुरातील मंगळपेठ या ठिकाणी असणारं, जवळच मंगळपेठेच्या जवळ असणारे पद्मावती मंदिर आणि या देवीचं दर्शन घेण्यासाठी आज या ठिकाणी आपण आलो आहोत। तर कोल्हापूर जिल्ह्याला असा भरपूर वारसा आपल्याला लाभलेला आहे। खूप असे ऐतिहासिक मंदिर आहेत, ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी आपल्याला आपल्या कोल्हापूर शहरामध्ये पाहायला मिळतात। तर आज मंगळपेठेला जात असताना आपल्याला पद्मावती देवीचं सुंदर आणि जुन्या अशा वस्तू आणि मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। आपल्या कोल्हापूर हे असं म्हणजे लाल मातीच्या म्हणजे सह्याद्री पर्वतीच्या कुशीत विसरलेलं कोल्हापूर जिल्हा हा निसर्गाने म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात असा जबरदस्त असं निसर्गाचं आच्छादन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि जबरदस्त असे भरपूर असे मंदिर कोल्हापूर शहरामध्ये आपला अजून पुढील भागामध्ये असे भरपूर मंदिर आपल्या कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे त्याचं आपण दर्शन आपल्या दीर्घदर्शन या चॅनलच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। तर चला आपण पद्मावती मंदिरामध्ये असणाऱ्या काही जुन्या वास्तू असतील, मंदिर असतील, देवांचं दर्शन घेत आहोत। विष्णू प्रसन्न, नायकबा प्रसन्न, श्री नागराज प्रसन्न, श्री हनुमान प्रसन्न आणि बाहेर बाजूला अशी दगडी प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यावर एक छोटासा शिलालेखसुद्धा आहे आपल्याला, म्हणजे अजूनही जुन्या वास्तू या ऐतिहासिक साक्ष देणाऱ्या वास्तू आपल्याला आपल्या शहरामध्ये कोल्हापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर चला अशाच नवीन माहिती आपण घेत जाऊ। जय शिवराय।